नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषत किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या कशा बनवायचा। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ अगोदर चाळून घ्यायचं आहे। 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1/2 कप पिठी साखर घेतली आहे। तुम्ही जर जास्ती गोड खात असाल तर तुम्ही जास्ती देखील ऍड करू शकता। मग त्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे 3 टेबलस्पून, थोडंसं मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मग आता त्यामध्ये कडकडीत गरम केलेलं 1/4 कप तूप घालायचं आहे। तूप एकदम कडकडीत गरम करायचं आहे धूर निघूसपर्यंत। गरम आहे म्हणून चम्मचने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थंड झालेलं आहे। पिठाच्या एक एक कणाला तुपाचं मोहन लागलं पाहिजे असं चांगलं चोळून घ्यायचं आहे। पिठाची मूठ तयार व्हायला पाहिजे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मूठ तयार व्हायला पाहिजे। म्हणजे तुपाचं प्रमाण पिठामध्ये बरोबर आहे। आता त्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एक सोबत घालायचं नाही आहे। पाणी नॉर्मल पाणी आहे घरातलं, गरम करायचं नाही आहे पाणी। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला घट मळायचं आहे, पातळ नाही। पूर्ण पीठ मळण्यासाठी 1/2 कप पाणी पुरेसं होतं 2 कप पिठासाठी। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। या अगोदर खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे। जर तुम्ही बघितल्या नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता। हेल्दी रेसिपी अपलोड केलेल्या आहे। गव्हाच्या पिठापासून चकली कशी बनवायची, मुगाच्या डाळीपासून, नक्की जाऊन बघा। बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ आपल्याला घट मळायचं आहे, पातळ करू नका पीठ थोडं देखील। अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। पीठ 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पंधरा मिनिट झालेलं आहे, आपलं पीठ चांगलं मुरलं आहे, बघू शकता। पीठ अजून एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। पिठाचा 2 भाग करायचा आहे। एका भागाचा गोळा करून जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झालेली आहे, आता कट करून घेऊया। अगोदर साईडचं कट करून घ्यायचं आहे। एक स्क्वेअर तयार करायचा आहे। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळ्या कट करू शकता। मी चौकोनी आकारात शंकरपाळ्या कट करत आहे।
चपाती जाडसर लाटायची आहे म्हणजे शंकरपाळ्याला लेयर्स छान येतात आणि खुशखुशीत होतात शंकरपाळ्या। पातळ चपाती लाटायची नाही आहे। अशा प्रकारे शंकरपाळ्या कट करून झालेले आहे। सगळ्या शंकरपाळ्या अशाच करून घ्यायच्या आहे। बघू शकता तुम्हाला आता मी थिकनेस दाखवते केवढी थिक ठेवली आहे मी शंकरपाळी। बघू शकता तुम्ही जाड ठेवायची आहे। अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहे अगोदर। या दिवाळीला गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्की करा आणि कशा झाल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघू शकता सगळ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहे। तेल अगोदरच मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलं आहे। ए मग घ्यायचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि बारीक फ्लेमवर शंकरपाळ्या फ्राय करायच्या आहे। शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहे। आता काढून घेऊया। शंकरपाळ्या जास्ती काळ्या नाही करायच्या। शंकरपाळ्या अगोदरच काढून घ्यायच्या आहे। तेलामधनं काढल्यानंतर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते मग ते जास्ती काळ्या पडतात म्हणून अगोदरच काढून घ्यायचे आहे। बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे शंकरपाळ्याला। अशा वाटत पण नाही आहे की ह्या गव्हापासून बनवलेला आहे। सेम मैद्याच्या शंकरपाळ्या असतात तशाच दिसत आहे। आता सगळ्या शंकरपाळ्या तशाच तळून घ्यायच्या आहे स्लो फ्लेमवर। सगळ्या शंकरपाळ्या झालेल्या आहे। बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय। थँक्यू।